राहुल गांधी अशा पद्धतीने जर स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती वक्तव्य करत असेल तर आमच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि म्हणून वंदना डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांच्यावरती कारवाई करावी. च्या ठाणे शहर महिला अध्यक्षा महिला शहर प्रमुख सौ वंदना सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. 16 नोव्हेंबरला हिंगोली येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीवर संशय घेतलेला आहे. ते ज्यावेळी अटक होते तेव्हा त्यांनी माफीनामा लिहून दिला, मला सोडा अशा प्रकारची मागणी केली, मला माफ करा, मी तुम्हाला मदत करतो इंग्रजांकडे, अशा पद्धतीचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेली आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीवर त्यांनी संशय घेतलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर अशी एकमेव व्यक्ती होती की त्यांना 2 वेळा जन्मठेप जाहीर झाली होती, जन्मठेची ठेपेची शिक्षा लागली होती. 14 वर्ष त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आणि ते सुटल्यानंतरसुद्धा त्यांना रत्नागिरी येथे नजरबंदीतमध्ये ठेवलं होतं. त्यांना पक्षीय कामामध्ये भाग घेण्यास बंदी घातली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी एवढ्या यातना भोगल्या आणि राहुल गांधी अशा पद्धतीने जर स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती वक्तव्य करत असेल तर आमच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि म्हणून वंदना डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे.